फुले आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. तेथूनच प्रेशर पूर्णपणे पालिवली संघाच्या फलंदाजांवर निर्माण झालं होतं आणि शेवटपर्यंत ते प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं. इतर गोलंदाजांची देखील चांगली साथ मिळाली गणेशला आणि चांगल्या गोलंदाजीच्या बळावर त्याचप्रमाणे चांगल्या फलंदाजीच्या जोरावर देखील हा सामना अखेर जिंकण्यामध्ये यशस्वी झालेत संकल्प स्पोर्ट्स मुरे संघ. तर मी दोन्ही खेळाडूंना विनंती करतोय आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. भाईदास त्याचप्रमाणे गणेश पाटील. तर सर्वप्रथम आपण सामनावीराचा पुरस्कार देऊयात. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय राजेंद्र पाटील सर, लाखेवलीचे एक जबरदस्त पत्रकार, त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील A1 अँकर यांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी देण्यात आलेली आहे आणि कार्तिक मोटर्सच्या माध्यमातून देण्यात येणारं आकर्षक गिफ्ट. सन्माननीय नामदेवजी तांबडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. तसेच गिफ्ट देखील आपल्या शुभास्ते द्यायचं आहे. वेल डन गणेश पाटील, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. भाईदास आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपल्यासाठी 50 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. गोरख राठोड पालिवली संघाचे गोरख राठोड यांच्याकडून हे पारितोषिक भाईदाससाठी आलेलं आहे. भाईदास आपण पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. भाईदास जरूर निराश असणार आहे कारण संघ पराभूत झाला आहे, मात्र खूप चांगला झेल त्याने स्वीकारला होता त्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे सन्माननीय नितेश नांदूरकर यांचं, आपलं मनपूर्वक स्वागत. भाईदास आपल्याला मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपण आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे व्यासपीठावर. तर आतापर्यंत आज 4 सामने आपण कव्हर केलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी पोगाव संघ विजेता राहिला, त्यानंतर दुसरा सामना जो झाला होता त्या मॅचमध्ये आपण बघितलं की आई मुंब्रादेवी कौसा संघानं बाजी मारली होती. चित्त थरारक तो सामना राहिला होता, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगताना दिसली होती. तिसऱ्या मॅचमध्ये आरबी नगर कोहे संघानं सामना जिंकला आणि नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये संकल्प स्पोर्ट्स मुरे संघाचा विजय झाला. तर हे 4 संघ, चारही संघांचे कॅप्टन आपण व्यासपीठाकडे यायचं आहे कारण आपण इथे ड्रॉ करणार आहोत. 4 संघांची नावे असतील 4 चिठ्ठ्यांमध्ये आणि एका चिठ्ठीमध्ये विजेता संघ असं लिहिण्यात आलेलं असेल लिहिलं असेल तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चालू सामन्यातील अर्थातच तो विजेता संघ असेल 5वा संघ. तर एक संघाला पुढे वाटचाल मिळणार आहे आणि उर्वरित जे 4 संघ असतील त्यांच्यामध्ये आपण 2-2 संघांमध्ये सामने खेळवणार आहोत. स्पर्धेच्या नियमांनुसार ड्रेसिंग आणि चेसिंग दोन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत. एका संघातील सर्व खेळाडूंचा जो गणवेश आहे तो एक समान असणं बंधनकारक आहे, ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट दोन्ही, नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अमर कोळी चषक 2022 टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला रंगताना दिसतोय जय हनुमान क्रीडांगण टेंबवलीमध्ये. या ठिकाणी सन्माननीय नवनाथजी सोंगाळ साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वडपेगावचे माजी सरपंच आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच गोरखजी शेलार यांचं देखील आगमन झालंय. मी मान्यवरांना विनंती करतोय प्लीज आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अमर कोळी चषक 2022 अमरजी कोळी यांच्याकडून आपलं हार्दिक स्वागत. तर नवनाथ सोंगाळ साहेबांचा संघ ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानी स्पोर्ट्स वडपे टॉस वडपे संघाने जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत आणि सामन्याला आता सुरुवात होते. पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर कट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. स्वेर चेंडूनं सुरुवात झाली, व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज दिनेश कदमने.
दिदेश कदम लांबलचक असं त्याचं बॉलिंग रनअप आहे, चांगला वेग त्याच्याकडे आहे. पहिल्या बॉलवर ते पाहायला मिळालं, मात्र नियंत्रण दिशेवर नव्हतं. सुरेख फटका, फक्त लेट कट, दिशा दाखवली आहे फक्त आणि अगदी गॅपमधून बॉल काढलाय. बॉल सीमा पार, एक कलात्मक चौकार. राहुलच्या बॅटमधून हा स्ट्रोक होता अगदी ब्युटिफुल. फक्त गोलंदाजाच्या वेगाचा वापर केलाय, चेंडूला येऊ दिलं होतं, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि अखेरच्या क्षणाला बॅटचा फेस उघडत असताना गॅप शोधला बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधून चार धावांसाठी. अतिशय सुंदर फटका, मैदान खूप सुंदर आहे, आउटफील्ड चांगली आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचा इथे फायदा मिळाला आहे बॅट्समनला, स्ट्रोकची पूर्ण व्हॅल्यू मिळाली आहे. यावेळेस अप्रतिम शॉट आहे, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. जास्त ताकद नव्हती फटक्यामध्ये, त्यामुळेच यावेळेस चौकार मिळणार नाही आहे, परंतु दोन धावा मिळतील. क्लासिक फटकेबाजीला इथे सुरुवात केलेली आहे बॅट्समन राहुलनं, ज्यांनी स्पोर्ट्स वर्ल्ड पे संघ प्रथम बॅटिंग करतो या मॅचमध्ये. त्यांच्या विरोधात आपल्याला टीम पाहायला मिळते, परशुराम स्पोर्ट्स गुंजकाठी. धावसंख्या बिनबाद 7, नॉन स्ट्रायकरचा एंडला फलंदाज आहे संदीप भवर. आणि संदीप देखील एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही टीमकडे जरूर चांगले खेळाडू आहेत. एक रोमहर्षक सामन्याची अपेक्षा क्रिकेट रसिकांना आहे. अकोट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन हुक केलाय, मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि सुपर्ब कॅच. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर उभे होते, आपल्या डावीकडे जात असताना त्यांनी झेल समाप्त केलाय आणि अखेर राहुलची खेळी संपुष्टात येते. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का लागतोय जानी स्पोर्ट्स वडपे संघाला. खूप चांगल्या टचमध्ये दिसत होता फलंदाज राहुल. ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवातीला दोन नेत्रदीपक फटके खेळले होते, आधी लेट कट, त्यानंतर इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक चांगला फटका मारला होता, परंतु तदनंतर खूप चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून पाहायला मिळतंय. खांद्याचा वापर केला चेंडूला, खूप चांगली उसळी त्याने दिली आणि फटका फसला फलंदाजाचा. बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न होता, खरं तर इनफील्डच्या वरून बॉल काढायचा होता, पण टायमिंग चुकलं, थोडासा टॉप एज लागला होता आणि त्यानंतर एक चांगला झेल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कल्पेश येतोय, कल्पेश लाखात. दिदेश कदमचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल, येथे वेग आणि बाउन्स तिथे पाहायला मिळतोय. उंचपुरा असा गोलंदाज आहे आणि त्यामुळेच थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील तो प्राप्त करतो या खेळपट्टीमधून. खरं तर या खेळपट्टीमध्ये तेवढा जास्त बाउन्स नाही आहे, जास्त चेंडू आपण खाली राहताना बघितलेत, परंतु ज्या प्रकारची लेंथ देखील आतापर्यंत ठेवली आहे गोलंदाज दिदेशनं, त्यामुळे देखील त्याला थोडासा बाउन्स मिळतोय, कारण बॅक ऑफ लेंथ गोलंदाजी करणं सध्या तो पसंत करतोय. शफल होत असताना स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचं होतं, परंतु अचूक टायमिंग साधता आलं नाही आहे. बॅटच्या थोडासा आतमध्ये बॉल लागला होता, फक्त एक धाव तिथे मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना जानी स्पोर्ट्स वडपे संघाची 1-8. आणि आता स्ट्राईक असेल बॅट्समन संदीप भवरकडे. अप्रतिम शॉट यावेळेस, नेत्रदीपक स्विच हिटचा वापर आणि बॉल निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. आउटस्टँडिंग हिट बाय संदीप बवर, चौकार आलाय आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 1-12, चांगला स्कोर पाहायला मिळतोय धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मात्र एक महत्वाचा गडी देखील बाद झालाय, परंतु संदीपनं ज्या पद्धतीनं सुरुवात केली आपल्या इनिंग्सला ती कौतुकास्पद आहे. त्यांनी बघितलं होतं की थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीकडे कुठलाही फिल्डर नाहीये, वेकंट एरिया होती आणि त्या खुल्या क्षेत्रातूनच बॉल पाठवलाय 4 धावांसाठी. एकूण 2 चौकार आले पहिल्या षटकामध्ये. पहिला चौकार राहुलच्या बॅटमध्ये आला होता,
आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर चौकार संदीप पवारच्या बॅटमधून. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज. चाहतात बॉल व्यासपीठावर माननीय श्री नवनाथ उर्फ जानी सोंगाळ साहेब वडपेगावचे माजी सरपंच या स्पर्धेची सध्या शोभा वाढवत आहेत, या मंचाची शोभा वाढवत आहेत. त्यांच्या समवेत गोरखजी शेलार देखील आहेत, नामदेवजी तांबडे साहेब देखील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, साहेब देखील या मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहुण्यांची अगदी रेलचेल आहे, पहिल्या दिवसापासूनच अनेक मान्यवर ही स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत, आवर्जून या सदिच्छा या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत आणि अमर कोळी यांच्यावर असलेलं प्रेम ते व्यक्त करतायत. पॉवर प्ले संपलाय आणि आता मात्र सहा खेळाडू हे सीमारेषेवर तैनात करण्यात येत आहेत. सर्कलच्या आतमध्ये एक शॉट फाईन लेगला तैनात करण्यात आलाय. कवर्समध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर कवर पॉईंटला जो खेळाडू होता त्याला बॅकवर्ड पॉईंटकडे आता सरकवण्यात आलंय आणि एक्स्ट्रा कवरला जो खेळाडू होता तो कुठेतरी कवरच्या दिशेनं जाताना दिसतोय. बाकीचे सहा खेळाडू हे सीमारेषेवर तैनात आहेत. क्षेत्ररक्षणाचं जाळं जे आहे ते पसरवण्यात आलेलं आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गणेश राऊत. त्याचा बॉल स्विंग केला ऑन साईडला, जबरदस्त फटका, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. षटका भौली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेट पटूंची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा खेळाडूंचा सन्मान होतोय या स्पर्धेमध्ये, यात मात्र शंका नाहीये. अजय गायकवाड यांच्या सुमधुर आवाजातून आपण ते गीत ऐकलं. थँक्यू सो मच डीजे प्रियांशी पाटील. नेत्रदीपक फटका होता, ओव्हरपिच बॉलचा फायदा उठवलाय. षटकार येतोय बॅट्समन कल्पेशच्या बॅटमधून. त्यावेळेस सरळ बॅटनं आणखी एक देखणा फटका, बॉलर बॅक पास ड्राईव्ह, दोन धावा घेण्याचा प्रयत्न आहे. ते धोकादायक असेल, डायरेक्ट हिटची गरज होती, मात्र निशाणा चुकतोय आणि अखेर दोन धावा तिथे कम्प्लीट केल्या जात आहेत. जरूर रिस्क हे घेणारच आहेत फलंदाज, कारण चार चार षटकांचे सामने आहेत, जास्त वेळ फलंदाजांकडे नसतो आणि जेवढी जास्त रिस्क तुम्ही घ्याल तेवढाच तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. क्रिकेट देखील बिझनेसप्रमाणेच आहे, बिझनेसमध्ये देखील जास्त रिस्क घेतली तर जास्त फायदा किंवा जास्त नुकसान होण्याची देखील दाट शक्यता असते, तसं क्रिकेटमध्ये देखील आहे. दोन धावा मिळाल्या, दोन धावांनी संघाची धावसंख्या 20 जाऊन पोहोचली आहे. 20 फॉर द लॉस ऑफ वन विकेट ज्यांनी स्पोर्ट्स वडपे. आज जास्तीत जास्त संघ आपण बघतो की टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारतायत. टॉस बॉल, अतिशय तगडा प्रहार, ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं, फिल्डर तिकडे उपस्थित. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेलाय, यावेळेस अपील होत आहे धावचितसाठी, परंतु अपील नाकारतायत पंच. पाटील यांना बघतोय आपण मुख्य पंचांच्या भूमिकेत. येथे पुन्हा एकदा कुठेतरी डायरेक्ट हिटचीच आवश्यकता होती. गोलंदाजाने जरूर चेंडू हातात आल्या लगेच तिथे एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु चांगलं टेक्निक बॅट्समन संदीपनं दाखवलंय, त्याने बॅट ग्राउंड केली होती, तो बचावला गेलाय. दोन धावा येत आहेत, धावसंख्या 22. भाईदास आलेले आहेत, त्यांच्यासाठी कौशिक आहे ते आपण देणार आहोत. मागच्या सामन्यामध्ये एक चांगला झेल त्यांनी टिपला होता. भाईदास आपण व्यासपीठावर यायचंय आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, परंतु इनफील्डच्या वरून बॉल निघून जातोय. डीप मधून खेळाडू बॉलवर येतोय, वारंवार येथे रिस्क उचलली जाते आणि त्याचा फायदा वारंवार फलंदाजांना मिळतोय. क्षेत्ररक्षकांवर थोडासा दबाव टाकला गेलाय असंच म्हणावं लागेल. या ठिकाणी असं वाटत नव्हतं की दोन धावा मिळतील, कारण फिल्डर जास्त दूर देखील नव्हता चेंडूपासून, मात्र तरी देखील खूप चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खूप वेगानं त्यांनी पुन्हा एकदा दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. सातत्याने आपण बघतो या षटकामध्ये दुहेरी धावा घेतल्या जात आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर सलगच्या 3 चेंडूंवर दुहेरी धावा आलेल्या आहेत, म्हणजे 4 बॉल्समध्ये एकूण 12 धावा आतापर्यंत आल्यात. पावलांचा वापर यावेळेस बॅटच्या आउटसाईड एज, पॉईंटला बीट करून चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा एकदा यावेळेस तर आरामात दोन धावा मिळतील, कदाचित तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. हो यस, तेवढं करावं तेवढं कमी असेल दोन्ही फलंदाजांचं, संदीप भवर आणि कल्पेश लाखात. बिटवीन द विकेट देखील लाखात एक आहे असंच म्हणावं लागेल. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावर. फिल्डर्स मात्र तेवढे अलर्ट पाहायला मिळत नाहीत, फिल्डर कडून फंबलिंग देखील पाहायला मिळते, प्रेशर सध्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्विच इट करण्याच्या तयारीत होता फलंदाज. यावेळेस मात्र स्वेअर चेंडू पाहायला मिळतोय, व्हाईटचा इशारा पंचांकडून आलाय. षटक आतापर्यंत गणेश राऊतचं राहिलंय,
की 28 वर जाऊन पोहोचले. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च करण्यात आल्या होत्या. या ओव्हर मध्ये 16 धावा तब्बल आतापर्यंत राऊतने खर्च केलेले आहेत. फलंदाजाला जास्त सेटल देखील होऊ दिलेलं नाहीये. प्रत्येक बॉलवर आपण बघितलं की चांगले फटके देखील फलंदाजांनी खेळलेत. काही मिसटाईम स्ट्रोक देखील होते, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स अप्रतिम राहिले. पुढचा बॉल फेस करेल संदीप. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न अपील होता लेग बिफोर साठी, परंतु पंच सांगतायत की बॅटचा स्पर्श झालेला आहे चेंडूला. एक धाव मिळेल या बॉलवर आणि याचबरोबर हे खर्चिक षटक गणेश राऊतचा आता मात्र समाप्त होतंय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे संघाची धावसंख्या 1-29. खूप चांगल्या स्थितीत, मजबूत स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे संघ फॉर द लॉस ऑफ वन विकेट. चला, जे संघ विजयी झालेले आहेत पहिल्या चार सामन्यांमध्ये त्या चारही संघांच्या कर्णधारांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. आपण येथे ड्रॉ करणार आहोत आणि त्यानंतर पुढील सामन्यांची रूपरेषा आपल्यासमोर येईल. की एक संघ जो असेल तो थेट तिसऱ्या फेरीत प्रवेश करणार आहे याची नोंद घ्या. तो लकी ड्रॉ असेल. कॅप्टन आपण त्वरित या. कौसा कोहे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पोगाव टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संकल्प स्पोर्ट्स मोरे टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. फक्त कौसा टीमचे कॅप्टन यायचे बाकी आहेत. त्वरित या. गरज पुन्हा एकदा तेच घडतंय. टार्गेट मिस करतायत फिल्डर्स किंवा आता विकेट किपर कडून ही चूक घडली आहे. आणि जेथे विकेट मिळायला हवी होती तिथे दोन धावा. विकेट मिळेल वाटतंय. हो यस, विकेट देखील टाकण्याची तयारीच जणू काय सुरू होती काय काय मैदानामध्ये. यावेळेस दोन धावा तर मिळाल्या होत्या. तिसऱ्या धावेच्या देखील प्रयत्नात संदीप दिसला. ही धाव उपलब्ध नव्हती आणि अखेर फलंदाज धावबाद होतोय संदीप भवर. या ठिकाणी पोहोचतायत आई मुमरा देवी कौसा संघाचे. कौसा संघानं काय जबरदस्त विजय प्राप्त केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. दुसरा धक्का लागलाय संदीपच्या रूपात. खरं तर गरज नव्हती अशा प्रकारे विकेट टाकण्याची, कारण खूप चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती दुसऱ्या गड्यासाठी कल्पेश लाखात आणि संदीप भवरच्या दरम्यान. परंतु खूप जास्त धावांची हाव तुम्ही म्हणू शकता, अति घाई संकटात नाही तसं चित्र पाहायला मिळालं. नवीन बॅट्समन सागर हिंदोळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. ड्रॉ सुरू आहे. बघायचंय की पुढचा सामना कुठल्या दोन संघांमध्ये असेल आणि ड्रॉचा लाभ कुठल्या संघाला मिळतोय. आपल्यापर्यंत पुढील रूपरेषा जरूर पोहोचवतील. सुरू एक फटका यावेळेस ऑन द राईज कवरच्या वरून ड्राईव्ह केलाय. किमान दोन धावा तर मिळतील, कदाचित चार. हो यस, बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. नेत्रदीपक चौकार. अफलातून शॉट नुकताच खेळपट्टीवर आलाय फलंदाज सागर हिंदोळे. आणि आल्या आल्या एक क्लासिक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्याला क्लिअर करत असताना हा चौकार त्याने प्राप्त केला. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न नव्हता, टायमिंग अचूक साधलं. चालू सामन्यातील विजेता संघ जो असेल तो थेट तिसऱ्या फेरीत असेल, म्हणजे त्यांना लकी ड्रॉचा लाभ मिळालेला आहे. म्हणजे ही एक मॅच नसून ह्या दोन मॅचेस आहेत असंच आता म्हणावं लागेल. डबल धमाका. सामना असेल आरबी नगर कुहे विरुद्ध आई मुमरा देवी कौसा. पूर्व टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करायचा होता ऑफ साईडला, यावेळेस मात्र बीट होतोय बॅटर. एक चांगला बॉल सूरज कडून पाहायला मिळतोय. आतापर्यंत सूरज भगतनं 6 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 35 या आकड्यावर. सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पावलांचा वापर, समोर प्रहार केलाय, फिल्डर डाऊन द बॉल अँड ही टेक्स इट. वंडरफुल कॅच, बॅट्समन आउट. कोहली चषक सामान आमर, कोहली चषक सामान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. आमर कोहली चषक सामान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाज
सूरज भगतचं, त्याने बघितलं की फलंदाज पावलांचा वापर करतोय, स्टेप आउट होतोय, त्यामुळे चेंडूची लांबी कमी केली. फक्त चेंडूची लांबीच कमी केली नाही तर गती देखील कमी केली होती. तरी देखील फलंदाजाने एक आक्रमक फटका खेळला होता, परंतु गॅपमध्ये फटका खेळता आला नाही आणि वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं तिकडे फिल्डर उपस्थित, त्यांनी कुठलीच चूक केली नाही. चांगला झेल पाहायला मिळाला. आपल्या जाळ्यात खऱ्या अर्थानं अडकवलं या ठिकाणी गोलंदाज सूरज भगतनं बॅट्समन सागर हिंदोळेला, ज्यानं खूप चांगला चौकार या ओव्हरमध्ये ठोकला होता, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅट्समन आदित्य कवटे, कॅप्टनने जरूर उल्लेख केला होता टॉसमध्ये की आदित्य कवटेकडून भरपूर अपेक्षा आहेत बॅटिंगमध्ये. आणि आता या इनिंग्समध्ये फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या चांगली आहे 35 धावा आत्तापर्यंत, 50 पल्ला येथे गाठता येऊ शकतोय जर आणखी काही चांगले फटके फलंदाजांनी येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये खेळले तर. 2 ते 3 मोठे फटके जरी आले तरी 50 पल्ला पार केला जाऊ शकतोय. मात्र वेगवान बॉल यावेळेस, गुड चेंज ऑफ पेस. मागचा बॉल थोडा संथ गतीनं टाकला होता, शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर विकेट मिळवली. मात्र यावेळेस थोडासा क्विकर बॉल पाहायला मिळाला. हे मिश्रण करणं फार गरजेचं देखील असतं, कारण एक प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीत, तुम्ही प्रेडिक्टेबल होत असता, मग त्याचा फायदा फलंदाजांना मिळतो. येथे कौतुक करावं लागेल सूरज भगतचं. लेंथ बॉल यावेळेस हवेत उडवलाय, मिस टाइम स्ट्रोक, फिल्डर चेंडूच्या खाली, सोपा झेल, फलंदाज फेल. आणखी एक धक्का लागतोय जानी स्पोर्ट्स वडपे संघाला. अफलातून कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे या मॅच मध्ये गुंजकाठी संघाचं. कुडूस येथून हा संघ आलेला आहे, वाडा तालुक्यातील संघ आहे आणि पहिल्यांदाच अमरकोळी चषकामध्ये खेळण्याची संधी त्यांना मिळत आहे. कर्णधाराने अमरकोळी यांचे आभार देखील व्यक्त केले होते टॉसच्या दरम्यान. खूप चांगली प्रतिक्रिया दोन्ही संघांच्या कॅप्टनची आपल्याला पाहायला मिळाली होती. खूप सुंदर असं मैदान या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेलं आहे. त्यासाठी खरं तर जय हनुमान क्रीडा मंडळाचं आम्ही आभार व्यक्त करतोय, जय मल्हार मंडळाचं देखील आभार व्यक्त करतोय, कारण त्यांचं विशेष सहकार्य मिळालेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यामुळेच एवढी छान ही जय हनुमान क्रीडानगरी आपल्याला येथे पाहायला मिळत आहे. समाप्ती झाली 35 धावा धावफलकावर आणि आतापर्यंत 4 फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला निघून गेलेले आहेत. मात्र कल्पेश लाखात अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्यानं चांगली बॅटिंग केली, एक षटकार देखील त्यांनी ठोकलाय. त्याने दुहेरी धावा घेतलेल्या आहेत, एकदा त्यांनी तिहेरी धाव देखील घेतली, एक सिंगल देखील त्याच्या बॅटमधून आली आहे. चौकार यायचा बाकी आहे, कदाचित तो चौकार या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकतो. सेट फलंदाज आहे आणि त्याच्यावर आता मोठी जबाबदारी असेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पिंटू आलाय आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. फुल टॉस, मात्र वेगात फलंदाजाला बीट केले, परंतु दिशा चुकीची आहे, लाईन चुकली आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजाचा प्रयत्न येथून हाच असणार आहे की 45 आतच संघाला थांबवायचं आहे. त्यासाठी मात्र खूप चांगला मारा करावा लागणार आहे. कल्पेशच्या विरोधात गोलंदाजी करणं थोडंसं आता डिफिकल्ट असू शकते, कारण तो सेट फलंदाज आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका, बॉल आवेत आहे डीप मिड विकेटला, फिल्डर जज करतोय, मात्र फायदा होणार नाहीये. त्याच्या आवाक्या बाहेर बॉल, आउट ऑफ द पार्क, षटकार. बौली गाव सरा हैसा जिला, आयोजक आहे अमर कोली. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयस भारी. काय जबरदस्त फटका होता यावेळेस, चेंडू एवढा खराब नव्हता, मात्र फटका जबरदस्त होता. बॉटम हँडचा चांगला वापर, लेंथ बॉल होता, त्याला फेकून दिलंय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला स्ट्रॉंग आहे फलंदाज. मिड विकेट स्क्वेअर लेगकडे चांगले फटके तो खेळू शकतो. पहिला षटकार आपण डीप स्क्वेअर लेगच्या वरून पाहिला होता आणि यावेळेस थोडासा समोर मिड विकेट क्षेत्राकडे हा षटकार त्याने ठोकलाय. आणि सेट फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतो तेव्हा डेथ ओव्हर्समध्ये त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला बऱ्याचदा होत असतो. 6 धावांनी धावसंख्या गरुड झेप घेते, जाऊन पोहोचली 42 वर. पुढचा बॉल, यावेळेस सुरेख बॉल आहे, मात्र बॉल निघून जातोय सर्वांनाच बीट करून डीप फाईन थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. 4 धावा, लेग बायचा इशारा. सामने गाजणार हाय, हे
अमर कोहली चषक भी वनडी शहरात फलंदाजाच्या पायाला ब्रश करून चेंडू पाठीमागे निघून गेला होता. विकेटकीपर बीट झाला. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगचे जे खेळाडू होते त्यांनी जरूर प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर देम टू स्टॉप दॅट बॉल. आणि बॉलला फार वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, कारण अवांतरच्या स्वरूपात चार धावा आलेल्या आहेत. चेंडू चांगला होता, परंतु हेच क्रिकेट आहे, कधी कधी चांगले चेंडू टाकून देखील तुम्हाला यश मिळत नसतं. धावसंख्या झाली 46. मात्र ओ हो हो क्या शॉट आहे, फॉलिंग स्लॉग स्वीप षटकार. क्रिकेट असोसिएशनचा हाय बोलबाला. सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक कार्य करणारे हान. सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक. आणि या षटकाराबरोबरच 50 धावांचा पल्ला देखील पार केला गेलाय जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे संघाकडून. आजच्या दिवसातील पहिला संघ ज्यांनी 50 पेक्षा जास्त धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. एकूण धावसंख्या 52. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आणि डगआउटमध्ये टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू पूर्ण प्रसन्न दिसतात जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे संघाचे. 28 धावांवर खेळतोय कल्पेश लाखात. खरोखरच हा फलंदाज लाखात एक आहे, मात्र शंका नाही आहे. नॉन स्ट्रायकर सेनला संघाची धावसंख्या 52. एकदा फॉलिंग स्वीप, यावेळेस मात्र फटका फसला आहे. फिल्डर येतो चेंडू खाली आणि जजमेंट चुकीचं पाहायला मिळत आहे. फार दुरून झेल घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप होते. दोन धाव मिळत आहेत फलंदाज कल्पेश लाखातला. नशिबानं देखील त्याला साथ दिली आहे. आणि नशिबाची साथ कोणाला तर नशिबाची साथ सुरांना, शुरांना असं म्हणतात. इंग्रजीमध्ये म्हण आहे, शुरांना नशिबाची साथ असते आणि तेच इथे घडताना पाहायला मिळतंय. कारण बॅटिंग अतिशय जबरदस्त केली आहे, लाजवाब बॅटिंग कल्पेश लाखाची आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 54 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचे दोन चेंडू आहेत. बॉल घेऊन गोलंदाज. तर पुन्हा एकदा झेलची शक्यता निर्माण होते. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडू खाली येतोय. आणखी एक कॅच ड्रॉप. आयुष्यमान भवचा जणू काय आशीर्वादच दिला जातो या ठिकाणी फलंदाजाला. सोपा झेल होता, जरूर उंची जास्त होती या फटक्यामध्ये. आणि लॉंग ऑनची सीमारेषा सर्वात लांबवरची सीमारेषा देखील आहे या मैदानावरची. परंतु जेवढी मोठी स्पर्धा आपण बघतोय, स्पर्धेच्या स्टँडर्डनुसार हा सोपा झेल होता, परंतु फिल्डरकडून चूक घडली. अगदी सहजगत्या हा झेल त्याने टिपण्याचा प्रयत्न केला होता. हातातून हा झेल निसटलाय. स्ट्राईक अजूनही कल्पेशकडेच आहे. शेवटचा बॉल, यावेळेस चांगला फटका आहे. टायमिंग चांगलं आहे, प्लेसमेंट देखील चांगलं, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणि पहा काय फेक आहे. अखेर शेवटच्या बॉलवर बॅट्समन धावबाद होतोय कल्पेश लाखात, मात्र त्याने आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे. अप्रतिम बॅटिंग आणि त्याचं स्वागत केलं जाईल डगआउटमध्ये, खेळाडू कक्षामध्ये, कारण खूप सुंदर इनिंग्स त्याने साकारली आपल्या टीमसाठी. आणि खूप मजबूत स्थितीत या मॅचमध्ये जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे संघ. चांगली धावसंख्या त्यांनी उभी केली. 33 धावा बनवल्या बाद होण्यापूर्वी कल्पेशनं संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5-57. 58 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता असणार आहे परशुराम स्पोर्ट्स गुंजकाठी टीम समोर. तर आपण लगेच पुढील सामन्याच्या टॉसकडे वळणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामना असेल आरबी नगर कोहे विरुद्ध उमरा देवी कवसा. नवनाथजी चुंगाल साहेब यांनी स्पोर्ट्स वडपे संघाचे सर्वे सर्व आणि वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, तसेच त्यांचे सहकारी जी शिलार तारे
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर पाहुण्याचं हार्दिक स्वागत असेल टॉस बॉक्समध्ये. गोळी असं हे स्पेशल टॉस कॉईन आहे. कॅप्टन कॉल देतील. प्रत्येकी चार षटकांचा असणार आहे. वर असा कॉल आहे परंतु कोळी आलेला आहे. टॉस कोहे संघाच्या कॅप्टनने जिंकला आहे. थँक्यू सो मच सोंगाळ साहेब आणि आमचे इतर मान्यवर. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. काय वाटतं पहिल्या फेरीमध्ये जी कामगिरी झाली, ऍज अ कॅप्टन तुम्ही पूर्णपणे संतुष्ट आहात की असं तुम्हाला वाटतंय की एखादं क्षेत्र आहे बॅटिंग बॉलिंग किंवा फिल्डिंग ज्याच्यामध्ये जास्त सुधारणा करण्याची गरज आहे? बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये जरा सुधारणा करण्याची गरज आहे. समोरील संघाविषयी काय वाटतंय? कौसा संघ ज्यांनी चित्त थरारक मॅचमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये विजय मिळवला होता, त्यांची आणि आमची एकदा पहिल्या लढत झालेली, त्यामध्ये कौसा संघ विजयी झालेला. पण आता आम्ही बघू जिंकण्याचा प्रयत्न करू. निश्चितच बघू की बघून घेऊ बघू याचा गमतीचा भाग आहे, मात्र चांगली मॅच होईल ही अपेक्षा आहे. थँक्यू सो मच आपल्याला हार्दिक शुभेच्छा. कौसा टीमचे कॅप्टन, क्लोज मॅच जिंकली आहे तुम्ही, म्हणजे कुठेतरी चुका ह्या तुमच्याकडून देखील झाल्या, तर त्या कुठल्या चुका होत्या ज्या सुधारण्याचा प्रयत्न असेल या सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये? बघूया आता या मॅचचा चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू. टोपच्याने आमचे टोपचे चांगले खेळलेत नाही, पण या मॅचला आम्ही सुधार करू. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांवर तर जबाबदारी असणारच आहे. प्रथम बॅटिंग करायची आहे. एक सामना तुम्ही खेळलात जिंकलात देखील, तर अनुभव आलेला आहे मैदानाचा. काय वाटतं की किती स्कोर चांगला ठरू शकतो चार ओव्हर्समध्ये? 45 प्लस असा मानस व्यक्त करण्यात आलेला आहे. थँक्यू सो मच आपल्याला देखील मी खूप देतोय या मॅचसाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की आरबी नगर कोहे टीमच्या कॅप्टन प्रथम गोलंदाजी करण्याचा मॅचकडे. इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. मुकेश जाधव इज देअर. दुपारच्या सत्रामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मानित पाहुण्यांचा मापापा क्रीडा रसिकांचा आणि स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेल्या सर्व स्पर्धक खेळाडूंचा पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये अमर कोहली चषक 2022-23 पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय. जे नक्कीच क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला जोडलेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. तर यस, टार्गेट पाहिला तर खूप मोठा टार्गेट आहे. 58 धावांचा टार्गेट या ठिकाणी आपल्या पाहायला मिळते. धावांचा निश्चितच डोंगर रचलेला आहे ज्ञानेश्वर वाडकर संघाच्या माध्यमातून. काय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली कल्पेश लाखाच्या माध्यमातून, लाखाची बॅटिंग पाहायला मिळाली आणि इतर बॅटरने देखील त्याला चांगलं योगदान दिलेलं आहे. आणि आता मात्र यस ह्या धावांचा पिछा करण्यासाठी गुंज करणं निश्चितच दोन बॅटर देखील आपण पाहतोय. ज्ञानेश्वर वाडकर संघाला मात्र 2 धावाची पॅनलीज असणार आहे. त्यांचा 12 खेळाडू हा ड्रेसिंगमध्ये या ठिकाणी नाही आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांना ही पॅनलीज असणार आहे. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर वाडकर 2 धावाची पॅनलीज असणार आहे. तर यस गेम इज ऑन फर्स्ट बॉलर फ्रॉम द ज्ञानेश्वर वाडकर पंकज पारधी. पहिला चेंडू असणार आहे. बॅटर मात्र सूरज स्ट्रायकिंगसाठी. शॉट करून मारण्याचा प्रयत्न या बलिया, तर मिस टाइम शॉट. जस्ट शॉट कव्हर रिजन मध्ये अगदी सोपा झेल देऊन परत ते बॅटर सूरज इज आउट. यावेळी इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न निश्चितच होता बॅटर सूरजचा, मात्र यसचा फटका पसला गेला, गॅप शोधू शकला नाही आणि काय कमालीचं या ठिकाणी झेल पकडलं मला वाटतं. सोंगाल अप्रतिम झेल या ठिकाणी पूर्णपणे नजरे ठेवली होती त्या चेंडूवर.
चांगला झेल पकडला गेलं आणि गोल्डन डक आउट मध्ये परतते गया बॅटर सूरज. बॅटर मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय मनीष. अटकने पाला मध्ये गोलंदाज पंकज पार्थिव वन्स अगेन डिलिव्हरी आली मात्र यस चांगला कट शॉट पाहायला मिळतो. यस या बल्ली मात्र सचिन सोंगल चुकी करतोय. अगदी फुटबॉल प्रमाणे चेंडू देखील सीमा पार जात आहे. हा मिळेल चौकार केली गेली. अगदी एफर्ट पाहायला मिळेल सचिन सोंगालच्या माध्यमातून. मात्र होते कधी कधी मात्र निश्चित असं खूप प्रयत्न लावले होते सचिन सोंगालनं. चेंडू देखील हिट झाला. अगदी किक मिळाली आणि चेंडू देखील तेवढ्याच वेगाने सीमा रेषेच्या पलीकडे गेला. हा चौकार मिळाला. अगदी चौकार मात्र या ठिकाणी खातं उघडतंय बॅटर मनीष. हा बॅटर अगदी 58 धावांचं लक्ष निश्चितच डबल डबल अस्किन रन रेट पाहिला तर मग 14.50 सरासरीने या धावा करणे खूप गरजेचे असणार आहे. भोजकाठी मला या बल्ली देखील थोडंसं फुटवर्क दिसून आलं नाही. मिस कलेक्शन होतं या बल्ली. फुटवर्क दिसून आलं नाही या बल्ली आणि शरीरापासून दूर राहून हा कट शॉट मारायचा प्रयत्न केला गेला होता. मित्र म्हणे थोडस लाईन मध्ये येणे गरजेचं होतं किंवा ज्या बल्ली स्वतःला रूम बनवत आहेत. स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला बरदास आणि पंकज पारधी म्हटला तर हा चांगला गोलंदाज अगदी प्रत्येक वेळी बेस देतो. या बॅली आडव्या पासने चेंडू या ठिकाणी निश्चितच खेळला आहे बॅटर. चेंडू देखील मिडविकेट रिझर्वमध्ये जातोय. विलंब लावला जातो चेंडू थ्रो करण्यासाठी. तो प्रयत्न सहजरित्या दोन्ही बॅटर्स या ठिकाणी दोन धावा पळून काढतात. दोन धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर आता मात्र 6 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. अगदी साध्या भाषेत म्हटलं परशुराम गुंज काठी या संघासाठी तर मग प्रत्येक षटकाला 14-15 धावा आपल्याला बनवायच्या असणार आहे आणि तेच समीकरण असणार आहे, तेच सूत्र असणार आहे ज्यांनी स्फोट वाटपे संघाच्या गोलंदाजांना. अगदी 14-15 धावा तुम्हाला कमी खर्च करायला लागतील तरच मग आपला संघ विजयी होईल. परत आपण जर तर बोलतोय जर तरला निश्चितच या ठिकाणी थारा नसणार. या वेळी देखील चुकीचा फटका शॉर्ट सिलेक्शन मध्ये चुकी आणि या वेळी मिड ऑफ रिझर्व मध्ये अगदी सोपा झेल देतोय बॅटर देखील पाहत होते. खराब शॉर्ट सिलेक्शन मित्र म्हणेन खराब फटके या ठिकाणी पाहायला मिळत जात आहेत आणि पंकज पारधीला मात्र ही दुसरी सफलता या ठिकाणी पाहायला मिळते. पहिली विकेट गोल्डन डक आउट मध्ये परत होती. सूरज हा देखील चांगला बॅटर कॅप्टन होता. अगदी शॉर्ट सिलेक्शन मध्ये चुकी दिसून आली. त्याच्यानंतर 6 या धावसंख्येवर बॅटर मनीष देखील बाद होते. खराब पाहायला मिळते परशुराम गुंजकाठी या संघाकडनं. बॅटर गणेश राऊत आतमध्ये काय कमालीची गोलंदाजी. मी तर म्हणेन गोलंदाज पंकज पारधी याच्या माध्यमातून प्रभाव तर त्याने मागच्या 3-4 वर्षाआधीच आम्हाला देखील केलेलं आहे. कारण काय चांगली गोलंदाजी विलंब घेत आहे. प्लीज टाईम घेऊ नका वडपे ज्यांनी स्फोट वडपे संघाला विनंती असणार आहे. भान ठेवायचं आहे कारण आपला असोसिएशनविषयी निश्चितच बऱ्याच जणांचे एक चांगल्या गुणगान गायलं जातं आहे. अगदी रुल्स अँड रेग्युलेशनच्या अंतर्गत मात्र आपण आपल्या असोसिएशनच्या मॅचेस आपण खेळत आहेत आणि कुठे ना कुठे आपल्या मान्यवरांना देखील त्याचं हेवा वाढतंय, कौतुक वाढतंय आणि तेच आपले जे काही रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत ते फॉलो करा प्लीज. आपली गोलंदाजी मार्क पर वन्स अगेन पंकज पारधी. लेफ्ट हँड बॅटर गणेश. मोठे फटक्यांची गरज असणार आहे. पॉवर प्ले षटक म्हटलं तर मग जास्तीत जास्त धावा येणे गरजेचे असणार आहे, अपेक्षित असणार आहे आणि संघाला गरज देखील असणार आहे. पण एकदा पंकज डिलिव्हरी आबली देखील. चेंडू निश्चितच बाउन्स केला गेला होता. अगदी हुक करण्याचा प्रयत्न होता यावेळी बॅटर गणेश याचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये काही मिलन झालं नाही. अप्रतिम षटक मित्र म्हणेन पार्थीच्या माध्यमातून. एकत्रित धावा होत आहेत त्या 6 आणि 2 धावा ज्या पॅनलिस्ट केल्या गेल्या होत्या त्या मात्र ॲड केल्या जात आहेत, जोडल्या जात आहेत, त्या मात्र प्लस केल्या जात आहेत. एकंदरीत धावा जर पाहिल्या तर 8 धावा मात्र निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगला लेखाजोखा अक्षय यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला जात आहे. अगदी डीजे ऑपरेटर देखील कदाचित लंच टाईम होते, जेवणाचा आस्वाद घेत असतील.
मात्र लंच ब्रेक नंतर चांगले संगीत आपण ऐकतोय अमर कोली चषकाचं गुणगान गाणारं आणि अमर दादाचं आणि त्यांच्या सगळ्या सवंगण्याचं हे गुणगान गाणारं हे गीत आपण पाहतोय. तर राऊंड जर आपण पाहिला तर निश्चितच उद्या देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला तब्बल 10 संघ दिसून येणार आहे. संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फक्त आणि फक्त 8 धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्डवर. कल्पेश मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे. ती गरज असणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये धावा खूप कमी लागलेल्या आहेत. मित्र म्हणेन जवळजवळ इथून विचार केला काहीतरी 7-7 धावा मात्र कमी आल्या जात आहेत पॉवर प्ले षटकामध्ये. आता इथून जे काही 18 चेंडू आहेत त्या 18 चेंडूमध्ये खूप मोठे फटके मारावे लागतील दोन बॅटर्स देश आणि गणेश या दोन्ही बॅटर्सना. थोडं स्पीडअप करा, जे काही इश्यू असेल ते त्वरित या ठिकाणी शॉर्ट आउट करायचं आहे. देखील इन ॲक्शन मध्ये तब्बल 10 संघ असणार आहे. पहिली लढत जर आपण पाहिली मित्रांनो, जे हनुमान नानिटने अगेन्स्ट आई गावदेवी लोपे, ही बिग लढत, बिग फाइट पाहायला मिळेल उद्या. 1:09 सामना असणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल जरीमनी स्पोर्ट पाये अगेन्स्ट लुहान 11 धामणगाव. तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल लताई स्पोर्ट कांबे अगेन्स्ट आई कालिका माता गाणे. त्याच्यानंतर मग आयोजकांचा संघ असणार आहे, अमरकोली स्पोर्ट वाणीचा पाडा अगेन्स्ट गावदी स्पोर्ट बामनपाडा. त्यानंतर शेवटची लढत आपण जर पाहिली तर दशरथ 11 चिंचवली अगेन्स्ट कृष्णा 11 वारलीपाडा. अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली. या आपल्याला देखील मैदानाच्या आतमध्ये पाहूया काय घडलं जात आहे. च्या रूपाने मात्र गणेश या पॅटर्न मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. हे जाऊया सुमधुर संगीतासाठी डिझाईन. आवाज घुमणार रण मैदानी चौकारी षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकारी षटकारांचा. अमर कोली चषक हाय मानाचा आयोजन अमर दादाचा, अमर कोली चषक हाय मानाचा आयोजन अमर दादाचा. सो मच डीजे प्रियांशु पाटील मॅन फ्रॉम जुना दुर्की. छान संगीत आपण त्यांच्या माध्यमातून ऐकते. मात्र या ठिकाणी निश्चितच कुठे ना कुठे या ठिकाणी स्ट्रगल न करता या ठिकाणी बॅटर मात्र चांगली कामगिरी करताना या ठिकाणी दिसून येत नाही. चांगले फटके मारावे लागतील कारण ह्या वेळी मात्र यस नवीन हा बॅटर जयेंद्रला मात्र संधी मिळाली जाते. संधीचं सोनं करावं लागेल मात्र या ठिकाणी डॉट स्वरूपात येते. संधी या ठिकाणी मिळाली जाते कारण टॉप ऑर्डर निश्चितच या ठिकाणी फेल झालेली आहे. आणि म्हणूनच मित्रांनो म्हटलं जात आहे, ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, पण जो संधीचं सोनं करतो तोच विनर मॅन. मात्र या ठिकाणी विनर मॅन होईल का, चांगले फटके पाहायला मिळतील का बॅटर जयेंद्रच्या पार्ट्समधून. गोलंदाज कल्पेश ज्याने अप्रतिम बॅटिंग केले तोच हा खेळाडू आता गोलंदाजीसाठी चांगले शतरक्षण सागरच्या माध्यमातून डिपेक्सा कव्हरमध्ये. परंतु चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा, पुन्हा एकदा यस ओवर थ्रो, बॅकअप चांगलं दिसून आलं नाही आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी निश्चितच आणखी एक रन्स एकत्रित मला वाटतं 3 धावा मिळत जातील. 12 धावा लागल्या जातात. आता मात्र 3 चेंडूमध्ये 3 मोठे प्रहार जर आले तर मग जो अस्किन रनरेट आहे तो कॅचअप करता येईल कारण मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा जो काही रनरेट होता रिक्वायर्ड रनरेट तो देखील वाढलेला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला पहिल्या षटकापासून 14-15 अस्किन रनरेट आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र कुठे ना कुठे 6-7 धावा कमी झाल्या.
आणि त्याच अनुषंगाने जवळजवळ तो अस्किन रन रेट जवळजवळ 18-19 सरासरी मात्र यापुढे धावा ह्या जमा कराव्या लागतील परशुराम गुंज या संघाला. 14 धावा लागल्या जात आहेत. निश्चितच खूप संघर्ष करावा लागेल या दोन्ही बॅटर्सला. खूप मोठे फटके मारावे लागतील. संघर्ष करावा लागेल. या संघर्ष करताना या वेळी देखील एक हवेमध्ये फटका लॉंगन आणि लॉंगामच्या मध्ये अगदी गोलंदाजच्या बरून फटका केला होता. संघर्ष करताना दिसून येते बॅटर या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावा देखील 17 होतात. अशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडू नका. जे काही स्वप्न असणार आहे प्रत्येक संघाचं स्वप्न असणार आहे. यस या ट्रॉफीज मध्ये एखाद ट्रॉफीज निश्चितच आपल्याला मिळावी. त्याच्यामुळे जे आपण स्वप्न मनाशी बाळगले ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडू नका. या ठिकाणी संघर्ष जिद्द कॉन्फिडन्स या ठिकाणी दाखवायला लागेल दोन बॅटर्सना. गोलंदाज कल्पेश. ओहो हो हो क्या बात है. बढ़िया शॉट इस बार. नजाकत भरा था इस शॉट में. गेंद जा रही है पॉइंट के ऊपर से 6 रन. अमर कोहली चषक सामान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. थँक यू सो मच डीजे प्रियांश. सन्मान तर मात्र या ठिकाणी या चषका बरोबर या फटक्याचा देखील सन्मान निश्चितच केला जाईल. ते 20 धावा लागल्या जातात. काय अप्रतिम रिवर्ट शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. स्विच हिट षटकार पाहायला मिळाला बॅटर दिदेशच्या बॅट्समधून. अप्रतिम फटका. जेवढी स्तुती करू तेवढी कमी असणार आहे. या षटकामध्ये 15 धावा आल्या. मात्र इक्वेशन पाहूया समीकरण पाहूया. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे. काहीतरी 17.50 सरासरीने या धावा काढावं लागतील परशुराम गुंज काठिया संघाला. मी तर म्हणेन साध्या भाषेत म्हटलं तर प्रत्येक षटकाला 17-18 धावा ह्या घ्याव्या लागतील. काय चांगला फटका सजवला गेलेली अगदी कल्पेश लाकातला. मात्र दिवसामध्ये छान तारे दाखवले जणू काही असं वाटलं असेल. परंतु चांगला फटका होता. हे फटके खेळणे गरजेचे असणार आहे. जानीस फुट वरपे संघाचा विचार केला. काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली कल्पेश लाकात कडनं. आणि त्याच्यानंतर सागरच्या बॅट्समधून देखील एक सौकार पाहायला मिळाला. पिंटू मात्र थोडस निश्चितच नॉनस्ट्रायकरसाठीच आपल्याला पाहायला मिळाला. आदित्यच्या बॅटमधून मला वाटतं एक सौकारा डकाडून दे परवला काही करता आलं नाही. आणि त्याच्यानंतर राहुलने मात्र एक सौकार त्याच्या बॅट्सने आला होता. इथून मात्र इक्वेशन 12 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे. सोंगाल मात्र गोलंदाजी मार्कवर संघेन. 11 द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू पडल्यानंतर खाली स्वरूपात राहिला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू यावेळी पाहायला मिळाला. आणि सचिन सोंगाल विषयी म्हटलं हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. अगदी गोलंदाजीचा दर्जा पाहिला जॅनिस फोर्ट वरपे संघाचा तो देखील अप्रतिम पाहायला मिळते. सुरुवातीला पॉवर प्लेचा षटक म्हटलं तर नेहमीप्रमाणे परंपरेनुसार आपण पंकज पारदीला पाहतोय. मग कल्पेश लाखात आणि त्याच्यानंतर सचिन सोंगाल. पहा काय जबरदस्त हा चेंडू. पहा मी का चर्चा करतो का गुणगान घालं कारण चांगला ॲक्युरेट गोलंदाज आहे. अगदी गोलंदाज आपण ह्या डेटमध्ये पाहत झाला तर असा गोलंदाज असणे गरजेचे असणार आहे की त्या गोलंदाजाकडे बेरिशन असणं खूप गरजेचे असणार आहे. मागचा 15-20 वर्षापूर्वीचा आपण काल बघितला तर ऑफस्टंपवर ठेवलं चेंडू तर निश्चितच कुठे ना कुठे डॉट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत होते 15-20 वर्षापूर्वीचा क्रिकेट. मात्र या बेली क्रिकेट पाहिलं तर अगदी खूप फटक्यामध्ये निश्चितच प्रगत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यस नो बॉलचा इशारा येत आहे. फ्री हिट देखील पाहायला मिळेल. अगदी बीमर डिलिव्हरी पाहायला मिळाली मला वाटतं. यस नोचा इशारा शांपाटील सर यांच्या माध्यमातून. अगदी कमरेपेक्षा जास्त उंचीचा होता आणि आमचे दोन्ही ऑफिशियल पंच अनुभवी पंच लगेच इशाऱ्याच्या माध्यमातून आमचे गुणलेखक अक्षय दादाला मात्र कळवतात यस दिस इज अ नो बॉल. फ्री हिट असणार आहे. एकंदरीत धावा होत आहेत त्या 27. दुपारचा 17 पाहतोय. दुपारच्या 17 ही लढत पाहतोय परशुराम गुंज काठी अँड जानी स्पॉट वरपे. वन्स अगेन फ्री हिट टाइम शॉर्ट पिच डिलिव्हरी. मात्र फ्री हिट होता फायदा घेता आला नाही. बॅटचं तोंड आधीच उघड केलं गेलं होतं. मी तर म्हणेन गतीचा अभ्यास करू शकला नाही बॅटर दितेश.
आणि सचिनने मात्र बॅटरला रीड केलं, वाचलं की यस, मनातले त्याचा जे काही फटका खेळण्याचा जो काही विचार होता तो अगदी गोलंदाजांनी जणू काही जाणून घेतलं की काय, आणि त्याच अनुषंगाने चेंडूची हाताने केली होती. चांगला चेंडू सचिन पुन्हा एकदा. निदेश दिस टाइम लोअर फुट आत दिली, फाउल थ्रो मध्ये संधी होती सचिन सोंगाल. या गोलंदाजाला अगदी नाराज असणार आहे, परंतु हा कठीण होता हा झेल मित्र म्हणेन. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अशा प्रकारचं झेल खूप पाहिले आहे, अगदी खूप कठीण असतात. मात्र हे झेल अचानक हाताला चिपकले जातात, जसं काही फेविकलला लावला होता की काय हाताला, असं जणू काही आपल्याला फिलिंग निश्चितच त्याबिली व्हायची. आणि आता देखील हा जर झेल घेतला असता तर मग एक चांगला झेल या टुर्नामेंट्समध्ये आपल्या पाहायला मिळाला असता. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे स्ट्रगल करताना. रिवर्स शॉट्स पुन्हा एकदा, क्या बात है, बड़े शॉट्स बार, चेंडू जातय पॉइंट्स वरून, स्विच इट षटकार. बोली गाव सारा हैसा जिला, आयोजक आहे अमर कोहली. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयस भारी. कमालीचा फटका मित्र म्हणेन बॅटर दिदेश, कमालीची फटकेबाजी मित्र म्हणेन. पूर्णपणे लेंथ आणि लाईन ओळखली आणि काय रिवर्स शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. यावले देखील अक्रॉस द लाईन, यस लॉंग आर्म रेजर मध्ये गॅप देखील शोधला जातो. मात्र चांगला एफर्ट पाहायला मिळतोय पंकज पारदे, आय थिंक देर इज अ फिल्डर. पाहूया किती धावा मात्र या ठिकाणी घेतल्या जातात. मला वाटतं धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या जातात. चांगलं क्रिकेट यावेळी पाहायला मिळालं जातं. तर अशा पद्धतीने मला वाटतं हे षटक संपलेलं आहे. आणि एकंदरीत धावा जर पाहिल्या तर 37 धावा लागल्या जातात तीन गडीच्या मोबदल्यामध्ये. इक्वेशन पाहिलं तर 6 चेंडू 21 धावांची गरज. तर आपण जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये निश्चितच जनी स्पोर्ट वर्ते संघाचे सपोर्टर आपण पाहतोय जी सोंगाल साहेबांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर मी विनंती करेन सन्मान्य श्री या स्पर्धेचे वन मॅन शो अमर दादा कोहली आपला विनंती करतो, आपल्या शुभ असते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सत्रामध्ये पाहतोय नवनाथजी सोंगाल. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्याचे निश्चितच करता धरता आयोजक अमर कोहली दादा च्या शुभ असते मात्र या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जात आहे. आदरानं मायेनं प्रेमानं मायेची शाल देऊन त्याच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. अगदी अतिशय छान व्यक्तिमत्व कुलिंग पसाठी त्यांना समजलं जाते. मॅन फ्रॉम ओडपे नवनाथजी सोंगाल. तर आपण एकदा मॅच कडे आपण निश्चितच बोलतोय. याबले देखील अप्रतिम झेल होतय, छोटा क्षेत्रक्षेप पाहतो काय अप्रतिम झेल, फलंदाज होतोय फेल. तर जाऊया पुन्हा एकदा स्वागत आणि सन्मानकडे. निश्चितच आणखी एक आपण व्यक्तिमत्व पाहतोय. सन्मान श्री गोरख शेलार साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचंय. मी पुन्हा एकदा अमर कोहली दादांना विनंती करते, आपल्या शुभ असं त्यांचं देखील आदरानं मायेनं स्वागत आणि सन्मान करायचंय. अतिशय छान व्यक्तिमत्व आणि आमचे चांगले मित्र आहेत. आणि ज्या ज्या वेळी जिथे जिथे वडते संघाची मॅच असते तिथे तिथे मात्र आपण गोरखजी दादांना आपण पाहतोय. त्यांचं देखील या ठिकाणी अगदी आदरानं मायेनं सन्मानानं त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सन्मानित श्री गोरखजी शेलासाहेब आपण पाहतोय मॅन फ्रॉम वर्पे. आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवर आहेत. विजयजी माझं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अमर दादांना पुन्हा एकदा विनंती करते, आपल्या अशुभ असते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मॅन फ्रॉम वडपे अगदी आपले संघाचा सपोर्ट करण्यासाठी हे मान्यवर आपण पाहतोय. विजय दादा वारे यांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. अगदी आदरानं मायेनं सन्मानानं प्रेमानं या ठिकाणी मायेची शाल मात्र या ठिकाणी परिधान केली जाते. आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जातो. थँक्यू सो मच. चिवडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. आपण पाहतोय संदीप भवर गोलंदाज पाहतोय वत्साकेन गोलंदाज मात्र सज्ज. बलिमिस टाइम शॉट जस कॉट बॅन होतय, परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर. जाऊया सुमधुर संगीतासाठी पुन्हा एकदा प्रियांशू पाटील.
आमच्या पाड्यात सामने गाजणार हाय दादा सामने गाजणार हाय सामने तर गाजत आहे नो डाऊट आणि गाजणारच आहेत जवळ जवळ 9 तारखेपर्यंत मात्र हे सामने गाजणार आहेत आणि हे गीत देखील आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान 3 चेंडू आणि 20 धावांची गरज यावेळी 11 गेल्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा एकदा याच चेंडू आणि बॅट वर हलकासा क्रश निर्माण होते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा 2-3 विकेट असणार आहे. अमर कोहली चषक सामान अमर कोहली चषक सामान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. थँक्यू सो मच. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मित्रांनो ऐकतोय अजय गायकवाड यांचा मधुर आवाज आणि हे गीत ऐकतोय. यस चेंडू शिल्लक असणार ते म्हणजे 2 आणि धावांची गरज असणार ते म्हणजे 20. सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे ज्यानी स्फोट वडपे सांगणं असंच म्हणावं लागणार आहे. कारण यस पूर्णपणे स्ट्रगल करताना दिसून आला परिश्रम गुंज काठी जस्ट रिमेनिंग फॉर्म्युलिटी इन दिस मॅच आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील गोलंदाज संदीप भवरा असणार आहे. विकेट हॅट्रिक होईल का काय होईल ह्या चेंडूवर पाहूया. त्यावेळी यस मात्र विकेट हॅट्रिक नसणार आहे. चेंडू जाते सीमा पार. पुन्हा एकदा ऐकूया सुंदर गाणी. यस ठीक आहे. दादाची पॉवरफुल. थँक्यू सो मच डीजे प्रियांश पाटील. जस्ट रिमेनिंग फॉर्मॅलिटी ही पूर्णपणे औपचारिकता राहिलेला असंच म्हणावं लागणार आहे. कारण एका चेंडूमध्ये काहीतरी 16 धावांची गरज असणार आहे. पकड सुरुवातीपासून मजबूत केली मित्र म्हणेन जनिसपट वडपे संघानं. कोणत्या प्रकारचं मोठे फटके जास्त खेळून दिले नाही आणि त्याच अनुषंगाने चांगली स्थिती पाहायला मिळते. लास्ट डिलेवरी यस चेंडू देखील निघून जात आहे आणि अशा पद्धतीने मात्र यस विजयी संपादन करतोय जनिसपट वडपे. यस कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन द कॅप्टन ऑफ जनिसपट वडपे अँड हार्ड लक टफ लक द कॅप्टन ऑफ परशुराम गुंज काठी. आणि आपण या स्पर्धेमध्ये निश्चितच पार्टिसिपेट केले आपला सहभाग दाखवला त्यामुळे पुन्हा एकदा आपलं खूप खूप या ठिकाणी आभार असणार आहे आयोजकच्या वतीनं. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असणार आहे. सामनावीरचं आकर्षक ट्रॉफी कोणत्या खेळाडूला मिळाली जाणार आहे. तर यस ज्याने लाखाची बॅटिंग केली ज्याचं सरनेम देखील आपण पाहतोय लाखात आणि नाव असणार आहे यस कल्प.